आज इथं सामाजिक सोहळा पण होतोय आणि सांस्कृतिक सोहळा पण संपन्न होतोय. त्याचं कारण असं आहे, दरवर्षी जी ही प्रथा आहे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जे पुरस्कार दिले जातात, मग विविध क्षेत्रातले असतात, उद्योग असेल, सामाजिक असेल, क्रीडा असेल, बाकी पण अभिनेता, उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार आपण दरवर्षी सांगलीतच देतो. ही आपली प्रथा आहे आणि ती कित्येक वर्ष चालू आहे आणि ती द्यायच्या आधी आपलं ठरतं सगळं मुंबईमध्ये. आणि ह्या वेळेला आवर्जून असं ठरलं की अंकुश चौधरी एकच नाव आलं की त्याला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार द्यायचा एकमतानं. आणि तो पुरस्कार सोहळा आज या ठिकाणी होतोय आणि तो आता संपन्न झालेला आहे. सगळे माझे पत्रकार बंधू आहेत, म्हणजे हा सामाजिक सोहळा मी समजतो, कारण पत्रकार म्हणजे असा काही वेगळा नाही. समाजात समाज प्रबोधन करतो, समाज शासन मधला दुवा म्हणून काम करतो, परंतु समाजाचं देणं हे प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला लागतं हे लक्षात घ्या. समाजाचं ऋण फेडलं पाहिजे ही भावना प्रत्येकाला असली पाहिजे आणि ती भावना आम्ही जपतोय. आणि हा पुरस्कार तुम्हाला आज आम्ही या ठिकाणी दिलाय. अंकुशजी, तुमचं खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो, आगामी काळासाठी सुयश चिंतितो आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आगामी काळासाठी त्यांना सगळेजण शुभेच्छा देऊया. आणि तुम्ही सगळे जे उत्साह दाखवता हा सांस्कृतिक सोहळा आहे आणि कॉलेजची संस्कृती सुद्धा आपण दरवर्षी दाखवतो हे लक्षात घ्या. तुम्ही एवढा वेळ थांबलाय, 2-3 तास थोडं विमानच लेट झाल्यावर ते तर बिचारे अंकुश काय करणार तुम्हाला सांगा, परंतु तुम्ही हा संयम दाखवलेला आहे. ही पण संस्कृती आमच्या विद्यार्थ्यांनी जपली आहे, त्यामुळे तुमचं पण मनापासून कौतुक आणि अशा पद्धतीनेच आपण पुढे जायचं आहे. कारण वर्षभर तुम्हाला अभ्यास, प्राध्यापकांचा त्रास सारखा आरडा ओरडा, परंतु त्याच्यातनं 2 दिवस तुम्हाला ही सवलत दिलेली असती, परंतु त्याच्यात आपली संस्कृती दाखवायची असती आणि ती संस्कृती स्नेह संमेलनाच्या निमित्तानं असा हा संयुक्तिक सोहळा आपण साजरा करतोय. आणि अंकुशजींना तुम्ही नुसतं हे पिक्चर वगैरे सगळे बघताय ना, त्याच्या मागचं त्यांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न, त्यांचा संयम, त्यांचं धैर्य, त्यांची महत्वाकांक्षा हे सुद्धा तुम्ही सुद्धा आत्मसात करा. नुसतं ते अभिनय करतात, मी पण अभिनय करतो म्हणून उद्या कुठेतरी जाल आणि बोंबाबोंब करून घ्याल, असं काही करायच्या भानगडीत पडू नका, कारण परत एक्झाम आहे तुमच्या. त्याच्या मागची भावना लक्षात घ्या. म्हणजे मी काय बोलतोय, म्हणजे एखादा भाषण करतो कोण तर महात्मा सांगत असतो, पण त्या महात्म्याचा तो संदर्भ, मूळ संदर्भ विसरायचा आणि तिसराच मनात अर्थ घ्यायचा आणि आईबापाला खड्ड्यात घालायचा. असं करू नका, कृपा करून असं करू नका, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, एक असाच व्यापारी असतो आणि त्या व्यापाऱ्याचा सासरा, व्यापारी श्रीमंत असतोय, चांगला धंदा करत असतोय, पण सारखा पैसा 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 करायला लागल्यावर सासरा म्हणतोय, अरे आता गावात एक महाराज आले, सत्संग चाललाय, जरा चांगली विचार ऐकायला जा. तर तो त्या सत्संगाला जातो म्हणतोय सासऱ्याला सांगून, आणि त्या सत्संगाला जातोय आणि त्या महाराजाचा अंकुश काय, तो महाराज असं सांगतोय, काय ही मोह माया, अहिंसा, सत्य, अपरिग्रह, काय 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 ते ऐकतो डोक. आणि त्याचा व्यापार गेला की बोंबलं, तो नंतर एवढं त्या महाराजाच्या नादाला लागतोय, घरात येतोय, सगळं बाड बिस्तर गोळा करतोय आणि निघून जातोय आणि गावाच्या बाहेर राहायला लागतोय. सासरा 2-3 दिवस झाले, कुठे गेला जावाई? आता जावायला हुडकायला माणसं सगळीकडं आणि ते नंतर सापडतोय गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर सापडल्यावर नंतर तू काय इकडं आलायस, काय चाललंय तुझं? काय नाही म्हटलं, मला एवढा परिणाम झालाय, मी सगळा व्यापार व्यापार बंद केलाय आणि मी सगळ्याला सोडून आज आलोय, कारण मला ते त्यांनी महाराजांनी सांगितलं, मोह माया, माया छोडो, शांती से रहो. घरात गेलो, सगळं बोचकं बांधलं, बायकोचं नाव माया, माया को छोडो, मायाला सोडली, घरवाली कामवाली होती तिचं नाव शांती, शांती से रहो, शांती लागली राहायला लागलो. आता मला सांगा अंकुश, आता मला सांगा, मूळ संदर्भ त्या महाराजाचा काय? मोह माया, अरे बाबा ही नरकाची द्वार आहे, हे पुढचं विसरला, त्याला पाहिजे तेवढं घेतला. त्यामुळे आता अंकुशकडे बघा, पण त्याचे प्रयत्न, त्याने केलेले कष्ट हे सुद्धा विचारात घ्या. कोण कुठल्याही क्षेत्रात असेल, इथं फार्मसीचं असेल,
कोणी इंजिनिअरिंगचं असेल, कोण कुठलं असेल, पण त्या क्षेत्रात तुम्ही आलाय आणि इंजिनियर व्हायचं आणि पानपट्टीचा धंदा काढायचा, मटक्याचे चिट्टे घ्यायचे, हे चालणार आहे का? चालणार नाही. कारण असे सुद्धा काही महाभाग असतात, अरे नाही मला नोकरीच मिळाली नाही, मग काय करू, घातला पानपट्टीचा धंदा, असलंही चालणार नाही. तुम्ही तिथेही मिरिट दाखवलं पाहिजे. ज्या वेळेला दंगा करायचा आहे दंगा घाला, मी असं म्हणत नाही, मजा करायची आहे मजा करा. आणि मी आमच्या प्राध्यापक मंडळींना सुद्धा सांगत असतो आणि आजही सांगतो, सगळ्यांच्या समोर सांगतो, मुलांना जर का ग्राउंडवर जायचं असेल तर सवलती देत जावा, जाऊ देत ग्राउंडवर. थोडं गार्डनमध्ये आज कालपासून चाललंय इथं, म्हणजे ते गाणी कुठली ती आमच्या, आता आमच्यात सुद्धा पत्रकार सुद्धा काही कमीचे आहेत का हो? म्हणजे मोठमोठे संपादक सुद्धा असतील, ते सुद्धा त्यांचे उपजत जे गुण आहे ते दाखवत असतात. आता उमेश कुमावत नावाचे एक संपादक आहेत मुंबईतले, त्यांच्या संपादकीय क्षेत्रात ते काम करतात, अतिशय उत्कृष्ट काम करतात त्या त्या पत्रकारितेच्या क्षेत्राचं. परंतु त्यांच्यातले उपजत गुण काही आहेत ते काही दाबले गेलेत का? नाही. त्यांनी सुद्धा एक रॅप सॉंग कुठलं तर आत्ता म्हटलं तुम्ही, आज दिवसभर चालू, कुठलं ते थक गया मैसा, नाही मला माहिती आहे, मला विद्यार्थ्यांच्याकडनं ऐकायचं होतं, कारण आज दिवसभर तेच चाललेलं आहे आणि त्याच्यावर थिरकत आहेत सगळे. थक गया मैसाला भाव देते देते, म्हणे काय कुणाला भाव देतात काय करतात मला माहीत नाही, परंतु त्याच्यावरच चाललंय आज. परंतु ह्याच्यातलं मला मूळ सांगायचा उद्देश असा आहे, पत्रकारांना सुद्धा मी सांगतो, तुमच्यात काही उपजत गुण आहे ते दाबू नका त्या पत्रकारितेमुळे, ते सुद्धा बाहेर आणा. तुम्हाला ते त्यात खूप विरंगुळ आहे, ते आपण केलं पाहिजे. कुणाला अभिनय करावा असं वाटतो, कुणाला नाटकामध्ये काम करावं असं वाटतं, ते जरूर करा. वास्तविक तुम्ही कालपासून काम, म्हणजे क्रीडा क्षेत्रातले आज पुरस्कार सुद्धा इथे द्यायचे आहेत काही विद्यार्थ्यांना, कारण आमची जी मूळ संस्था क्रीडा संस्था अंकुश, त्याच्यामध्ये देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते, हे आमचं ब्रीद वाक्य आहे. आरोग्य संपन्न सगळे असतील तर हे पुढचं सगळं आहे, तुम्ही आरोग्य संपन्न असाल तर पुढचं सगळं, नाही तर त्याला काहीच अर्थ नाही. पण तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही जास्तच जवान दिसता. मला आत्ता एक आमच्या कुणी सांगितलं, यांना सांगितलं बा, म्हणजे आधी असं होतं आणि परत काय काय खाताय, शिलाजीत खाताय काय खाताय मला माहीत नाही, पण काहीतरी भानगड असणार ते अंकुशकडे असं मला असो. परंतु असेच आरोग्य संपन्न राहावं तुम्ही, ही अंबाबाई तालीम संस्था सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देते, कारण आम्ही हनुमानाची बघतो आणि इथं महिला वर्ग सुद्धा आहे, सगळी तरुण मुलं आहेत. आज तुम्ही त्याची बराच वेळ वाट पाहताय आणि इथनं पुढचा काळ, आता मी आता जास्त तुमचा वेळ घेणार नाही, कारण अंकुशजींना सुद्धा त्यांचं काही तुम्हाला शेअर करायचं आहे, बोलायचं असेल आणि तुमच्याबरोबर थोडा फिरकायचं पण असेल, तर मी मनापासून तुम्हालाही शुभेच्छा देतो, सगळ्या पत्रकारांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो, सगळे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, दोन दिवस तुमचे मजेत गेलेत, परंतु पुढचा काळ लगेच टेन्शनमध्ये घालवू नका. पुढचा काळसुद्धा तुम्ही नक्कीच, आपलं ग्रंथालय आणि मोठं करतो आहे मी, कारण नुसतं मोबाईल करू नका, थोडं पुस्तक आणि वाचनालय. आमचे मुदगल डायरेक्टर कुठं आहेत? मुदगल सर, ग्रंथालय मोठं झालं पाहिजे, मुलांना वाचनाची आवड लागली पाहिजे. आपले जे साहित्यिक असतील, विनोदी, आणि विनोदाकडे तुम्ही आत्ता आपल्या मराठीमध्ये मला कौतुक करायचं आहे, आता सध्या हास्य जत्रा असेल आणि कुठले कुठले असतील, परंतु विनोदाचं एक अतिशय महत्त्व आहे की ते आरोग्य संपन्न बनायला. शरीर मन आज महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये इंद्रिया हा भाग येतो, म्हणून आत्मा परमात्मा हे काही आत्मा कधी भेटत नाही, परमात्मा कधी दिसत नाही, परंतु ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, शरीर आणि मन हे सांभाळलं गेलं पाहिजे. हे आपलं आरोग्य संपन्न राहायचं असेल तर तुमच्यात जे छंद असतील ते जोपासावा, एवढंच मी सांगतो. आणि विनोदी वृत्ती ही असली पाहिजे, थोडं दिवसातून एकदा तरी हसा. तो सारखा मोबाईल, मी परवा एका कार्यक्रमात सुद्धा सांगितलं, आज सगळ्यामध्ये एकच आरोपी झाला आहे, तो सगळे पुस्तकं आहेत ना ती सगळी बंद आहेत, ग्रंथालयात कमीच जातात. मी परवा व्हिजिट केली, ग्रंथालयात फार विद्यार्थी कमी जातात, ते जायला पाहिजे आणि ती पुस्तकं बाहेर काढली पाहिजे तुम्ही, ती पुस्तकं आतच आहेत. आणि त्याचा आरोपी आहे तो मोबाईल आहे. मोबाईल पाहिजे, मोबाईल नको आहे असं मी म्हणत नाही, विज्ञान युग आहे, विज्ञानात ते अतिशय आवश्यक आहे, पण त्या आवश्यक आहे तेवढंच पाहिजे ना, तिसरंच काहीतरी नको आहे त्या यूट्यूबवरचं, आपल्याला पाहिजे ते घ्या, एवढंच मी सांगतो. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. सिद्धार्थ भोकरे आमचे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना सुद्धा मी आवर्जून सांगू इच्छितो की इथनं पुढच्या काळामध्ये डिजिटल मीडिया आहे, पण त्याचा सदुपयोग कसा करायचा हे बघा, आणि त्याच्यातनं समाज प्रबोधन घडवा. समाज प्रबोधन घडवण्यासाठी पत्रकार
हेच भान ठेवा. तुम्ही लक्षात घ्या, आज इंद्रजित घाटे बसले जर्नलिस्ट असोसिएशन माहिती विभागाचे, ते पण अध्यक्ष आहेत. सगळेच मंडळी इथं आहेत, डायरेक्टर बोर्ड आहे. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. अंकुश आल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. आता हे व्यासपीठ तुमच्याकडे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.